नंदुरबार येथील डीआर हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी डॉक्टर राजेश वडवी, पंकज अहिरे, नरेंद्रभाई सराफ आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते क्रीडा संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यालयातील गुणी विद्यार्थ्यांना देखील फिरती ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. गेल्या 3 दिवसापासून या संस्थेच्या विविध विभागांचा पारितोषिक कार्यक्रम साजरा केला जात आहे, त्यामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण संचारले आहे. आपल्याला माननीय सर्व प्रमुख पाहुण्यांनी सांगितलेले आहे की तुम्हाला मोबाईल हे वगैरे जे आहे तर ते फक्त कामापुरतं, जे तुमच्या अभ्यासापुरतं असेल तेवढा वापर करावा. कारण आजकाल कसं आहे, मोबाईलमुळे मुलांचे जे 10वीनंतर तर ते व्यसन होऊन जातं. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जेवढा आपल्याला वापर ज्याची माहिती पाहिजे असेल तेवढाच करावा. जसं दुसरं आहे की ह्या वयामध्ये तुम्हाला व्यायाम हा करायलाच पाहिजे, सूर्यनमस्कार वगैरे, की जेणेकरून भविष्यामध्ये तुमची शरीरदृष्टी चांगली होईल. तर आपल्या शाळेमध्ये पण आपले पिढीचे शिक्षक वगैरे यांना मी एक विनंती करेन की आपल्या शाळेत सूर्यनमस्कारची स्पर्धा भरवा. जेणे आमच्या वेळेस होती, आम्ही जेव्हा इकडे शिकत होतो तेव्हा आमच्या वेळेस ती स्पर्धा घ्यायची. तर आता पुन्हा जर आपण जर हे चालू केलं तर 8वी 9वी 10वीच्या मुलांना सूर्यनमस्कारची स्पर्धा ठेवा, त्यांना बक्षिस द्या, की जेणेकरून त्यांच्या पुढे व्यायामाकडे किंवा या भावी जीवनामध्ये आपल्याला सूर्यनमस्कारचे महत्व कळेल. आणि शरीर रोज लहान मुलांनी किंवा पाठीच्या मुलांनी पण रोज 5 पासून सुरुवात केली तर दिवसामध्ये सकाळी रोज 25 सूर्यनमस्कार करा, त्यामुळे तुमचे शरीर दृष्टी चांगली राहील. तसेच अभ्यासाचे जर अभ्यास जे करायचे असेल तर तो पण आपल्याला रोज सरांनी जे सांगितलेले आहे तर घरी जाऊन त्याचे तुम्ही लेखन करा.